नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठमाळा यूट्यूब चॅनल आकाश घाडगे ब्लॉग्स मध्ये। तर आज आहे 7 तारीख, म्हणजेच गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आणि 2 ते 3 दिवस बाकी आहेत। 10 दिवसाला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर आगमनासाठी आम्हाला गणपती बाप्पांना टेबलावरती ठेवायचं आहे। तर टेबलावरती ठेवण्यासाठी आम्ही काहीतरी डेकोरेशन बनवतोय। तर यावर्षी आम्ही एक फ्लोरल थीम ठेवला आहे, तर त्याच्या हिशोबाने आम्ही या सगळं डेकोरेशन करणार आहे। 2 दिवसा अगोदर आम्ही जाऊन सगळं सामान आणलंय। आज आम्हाला सगळं सेटअप करायचं आहे, साफसफाई वगैरे सगळी झाली आहे घराची, सगळं सेटअप वगैरे सामान ठेवले, फक्त आता डेकोरेशन करायचं बाकी। तर चला तुम्ही पण या माझ्याबरोबर आणि पहा आम्ही डेकोरेशन कसं करतो आणि डेकोरेशन काय असणार। मित्रांनो, हे खाली फुलं वगैरे आहेत आणि ह्या आपला थर्मोकोलचा आहे, वरी महाराजांचा फोटो आहे। या टेबलावरती गणपती बाप्पांना बसवायचं आहे। तर थीम आमचा एक नेचर रिलेटेडच थीम असणार आहे। तर चला पाहू आपण कसं होतं डेकोरेशन। चला तर मित्रांनो, आता ऑलमोस्ट 8:15 झालेत आणि आमचा मकरचा जो वरचा पार्ट आहे, म्हणजे जो बॅकग्राऊंडचा पार्ट आहे, तो ऑलमोस्ट कम्प्लीट झालाय। ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण कम्प्लीटच झालाय। फक्त आता बेस आणि दोन्ही साईडचा जो डेकोरेशनचा पार्ट आहे तो आम्ही कम्प्लीट केलाय। मी तुम्हाला पूर्ण बॅकग्राऊंडचा मकर तर दाखवणार नाही, पण थोडाफार शॉर्ट दाखवतो, पूर्ण मकर ना दाखवणार। हे मी पूर्ण मकर रेडी झाल्यानंतर किंवा गणपतीच्या दिवशी तुम्हाला दाखवेल। तर मी तुम्हाला ग्लिम्स देतो थोडा। हे असा इतका पसारा झालाय आता आणि उद्या बेस बनवायचा आहे। तर सध्या इतका पसारा झालाय। तर खाली पडलेलं ते पसरलेलं सगळं सामान साईडला ठेवलंय। आता चमकी वगैरे, माती वगैरे जे सांडली आहे ना, ते सगळे आम्हाला आता गोळा करायचे, आम्हाला म्हणजे मलाच जमा करायचे, साफसफाई करायचं, झाडू वगैरे मारायचं आणि मग नंतर झालं जेवण करून झोपायचं। आम्ही जास्त काही करू शकलो नाही, कारण की डे टू ला खूप कामं आलती, म्हणून ते सगळं कामं अगोदर संपायची होती, म्हणून आम्ही डे टू ला डेकोरेशन नाही केलं। डायरेक्ट डे 3 ला आम्ही डेकोरेशन केलं आणि जे बेस आणि साईडचं पार्ट होतं ते सगळं मग मी एकट्यानेच कम्प्लीट केलं, कारण की बाकी सगळे पण त्यांनी त्यांच्या गणपती बाप्पांमध्ये बिझी होते डेकोरेशनच्या कामामध्ये। तर डे 3 मध्ये मी पूर्ण खालचा बेस आणि साईडचं काम केलं। तुम्हाला हा डेकोरेशनचा शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की जरा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर गणपती बाप्पांचा डे 1चा व्हिडिओ, म्हणजे गणपती बाप्पांच्या आगमनाचा व्हिडिओ पाहायला विसरू नका। तर चला आपण डायरेक्ट भेटू गणपती बाप्पांच्या डे 1च्या व्हिडिओमध्ये।